नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. परिस्थिती गंभीर आहे निश्चितच, नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि ओव्हरऑल सगळीकडे. एक नाशिककर म्हणून आपल्याला प्रत्येकाला चिंता आहे, कारण की कोणीतरी आपल्या जवळचं, कोणीतरी आपल्या घरातलं किंवा स्वतः आपण या कोविडच्या शिकारीमध्ये आलेलो आहोत. कोणाला बेड मिळत नाहीये, कोणाला ऑक्सिजन मिळत नाहीये, व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे, डॉक्टर्स थकलेले आहेत, मेडिकल स्टाफ जो आहे तो सुद्धा अतिशय मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याहून कोंजारले गांजारलेले आहेत ते पेशंट आणि त्यांचे रिलेटिव्ह. ही सगळी परिस्थिती अचानक उद्भवली आहे का? या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे? आपण म्हणतोय की तो व्हायरस आहे, पण त्या व्हायरसशी आपण कसं वागतोय याचा सुद्धा आपल्याला आज विचार करायचा आहे. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीच्या मॅनेजमेंटचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे आज पॅनल ऑफ डॉक्टर्स आहेत. नाशिक मधली ही सगळी तज्ज्ञ मंडळी आहेत. आपल्या बरोबर आहेत सिनियर गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर निवेदिता पवार. त्यांच्याकडे मॅटर्निटी होम असलं तरी सुद्धा त्यांच्याकडे रोज कोविड पेशंट येत आहेत आणि त्यांची मॅनेजमेंट करता करता सुद्धा मला माहिती आहे, एक मैत्रीण म्हणून सुद्धा माहिती आहे की त्यांची दमशा किती होती आहे आणि तरी सुद्धा ही धडपड किती आहे की या पेशंट्सला आपण कशी मदत करू शकतो. मॅडम, तुमचं या प्रोग्राम मध्ये स्वागत आहे. माझ्याबरोबर आहे डॉक्टर कविता गाडेकर. कविता गाडेकर या IMA सेक्रेटरी आहे. नुकतीच एक नवीन कार्यकारिणी IMA रुजू झालेली आहे आणि त्याच्या डॉक्टर गाडेकर या सेक्रेटरी म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. आणि IMA सारखी संस्था की जिथे सगळे डॉक्टर्स नाशिकमधले संलग्न आहेत, मला वाटतं की अतिशय जबाबदार असलेली ही संस्था आज कोविडच्या काळात भरपूर काम करते आणि हे सगळे त्यांचे जे पदाधिकारी आहेत तो कार्यभाग सांभाळतात. गाडकर मॅडम, तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यामध्ये. थँक्यू. आपल्या बरोबर आहे डॉक्टर योगेश घोंगडे. डॉक्टर घोंगडे सर हे होमिओपॅथ आहे आणि कोविड पेशंट्सशी ते भरपूर या कोविडचा मुकाबला करतायत, असं मी म्हणेन की कोविड पेशंट्सला ते भरपूर मदत करतायत. आज असं होत आहे की ज्या पॅथीमधनं आपल्याला रिलीफ मिळेल त्या पॅथीकडे माणूस वळतोय आणि होमिओपॅथी अशी एक पॅथी आहे की ज्यांनी भरपूर इम्युनिटी बुस्टर्स किंवा इम्युनिटी बिल्डर्स ही लोकांना दिलेली आहे आणि ती इम्युनिटी बुस्टर्स डोसेसच त्यांनी वाटलेले नाही आहेत तर अनेक कोविड पेशंट्सला सुद्धा त्यांनी ट्रीट केलंय. तर सर, तुमचंही स्वागत आहे आजच्या या कट्ट्यामध्ये. नमस्कार. जसं मी सगळं सुरुवातीला म्हटलं की परिस्थिती अतिशय भयानक आहे. गाडेकर मॅडम, मी तुम्हाला विचारेल, एक IMA मधनं बघताना की तुम्ही ओव्हरऑल नाशिक कडे बघताय, काय खरोखर काय परिस्थिती आज आपल्या शहराची? आज 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 बघतोय आपण हे पॅन्डेमिकने फारच रौद्र रूप म्हणतोय ना ते आता धारण केलेलं आहे. आपल्या पहिल्या वेव्ह पेक्षा सेकंड वेव्ह खूपच मोठा आहे आणि खूप जास्ती जे आपण युरोपला आपण जे लांबून बघत होतो आता थोडक्यात ती परिस्थिती भारतात पण सुरू झालेली आहे. नाशिकमध्ये तसं पाहिलं तर आत्ताच्या घडीला आपल्याला आता जर बघितलं तर बेड नाही मिळते. मुळात बेड मिळत आहेत पण ऑक्सिजन वाले बेड जे आहेत किंवा व्हेंटिलेटरचे ICU बेड जे आहेत ते ऍक्च्युली मिळत नाहीये. संख्या वाढत चालली आणि ऑक्सिजनची रिक्वायरमेंट पण तशी वाढते, पण तेवढी जी ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे ती आता मीट होत नाहीये. ती जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी आता होत नाहीये. त्याचबरोबर काही औषधं, जसं महत्वाचं एक औषध आहे रेमडेसिवीर, त्याची पण थोडीशी तुटवता आपण म्हणतोय ती आता जाणवायला लागली, कारण रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. तर या सगळ्या लेवलवरती आता IMA प्रयत्नशील आहे की ही जी गॅप आहे, हा जो ब्रिज आहे, तो लवकरात लवकर कसा आपण भरू शकतो त्याच्यासाठी सगळे प्रयत्न IMA कडून आम्ही करत आहोत. निवेदिता मॅडम, तुम्ही रोज इन आउट पेशंट बघताय आणि जास्त करून पेशंटच्या रिलेटिव्हची तुम्ही इंटरॅक्ट करताय, काय अनुभव आहे की काय नेमका काय इमोशनॅलिटी आहे किंवा काय भीती आहे की जे पेशंट जात आहेत, व्हॉट आर द फॅमिलीज गोइंग थ्रू? जेव्हा पेशंटचे फोन येत असतात तर तेव्हा ते विचारत असतात की आम्ही येणं सेफ आहे का, किंवा आम्ही नंतर आलं तर चालेल का, किंवा आम्हाला हॉस्पिटल येऊन एक झालं नवीन न होत आहेत, जसं पॉझिटिव्ह येते आणि टेस्ट पण पॉझिटिव्ह येते, अशा वेळेस काय करायचं आहे? एक पेशंट पूर्ण तिला तर डिलिव्हरीला घेणार आणि तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, मला तिला शिफ्ट करावं लागलं दुसरीकडे, तिथे तिला बेड मिळवण्यासाठी अतिशय प्रयत्न करावे लागले. हे मी रोज 2 महिने झाले आहेत, कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आहे, फ्लॅबिफ्यू टॅबलेट्स घेतले आहेत, टर्मिनेशन करायला सांगतो आहे, खूप गोंधळ चालू आहे.
म्हणजे पेशंटला कसं मॅनेज करायचं, पेशंट पण खूप गडबडून जात आहेत, बरेच पेशंटनी त्यांचं फर्टिलिटी आता प्रेग्नन्सीचा हा विषय थोडासा तूर्त पुढे ढकललेला आहे. साधारण एक वर्षापासून जे इन्फर्टिलिटीचे पेशंट आहेत तेही म्हणतात की आम्ही नंतर करू नंतर करू, कारण हा कोरोनाचा काळ काही संपतच नाहीये. त्याच्यामुळे बाळ कधी होऊ द्यायचं आहे, ज्यांची वय 37, 38, 40 आहे ते ऑलरेडी खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. खूप वेळेला असं लक्षात येतं की आपण डिलिव्हरी करताना तिचं टेस्ट पॉझिटिव्ह होत आहे, आणि तेव्हा करताना इतकी भीती वाटते की आपण डायरेक्टली कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पेशंट बरोबर आहोत, पण आम्ही तिचं पूर्ण डिलिव्हरी करतो, तिला सेटल करतो, स्टेबल करून मग दुसरीकडे शिफ्ट करतो. असा रोजच खूप पेशंटच्या दृष्टीने गोंधळ आहे. पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना बाहेर बसवतो, खाली बसवतो, बाकीचे रुटीन प्रोटोकॉल्स पाळले जातात, पण भयानक गंभीर परिस्थिती आहे. त्यांना मॅनेज करणं खूप कठीण आहे. त्यांच्यामुळे आम्हाला इन्फेक्शन होणं याची भीती आहे, माझ्या स्टाफला होणं ती भीती आहे. मी रोज घरी होईल का ती भीती आहे. एकदा ऑलरेडी माझे सगळ्या घरातले मेंबर्स कोविड मधून गेलेले आहेत, आम्ही ते सगळं अनुभवलेलं आहे, ते पुन्हा होईल याची खूप भीती वाटते. आणि आता तर म्हणजे आम्हाला सुद्धा बेड मिळेल की नाही याचीही भीती आहे. नुसतं रेमडिसिव्हिरचा तुटवडा नाही, तर भयंकर तुटवडा आहे, खूप जास्त आहे. अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे. डॉक्टर घोंगडे, तुम्ही कशी बघताय या परिस्थितीकडे? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमी म्हणतो. काय सांगाल पेशंट्सला की या परिस्थितीमध्ये जर का आपल्याला आणखीन वाढ नसेल करायची तर आपल्याला काय करावं? येस, मी सांगू इच्छित तुम्हाला की आज जी भयानक परिस्थिती आहे याला तुमचा आवाज थोडा लाऊड करूया, आवाज वाढवूया. मला म्हणायचं हे आहे की ही जी आजची गंभीर परिस्थिती आहे त्या गंभीर परिस्थितीला फाईट करण्यासाठी कालच मला जिल्हा प्रशासनातर्फे आणि आपले नाशिकचे पहिले प्रथम नागरिक महापौर यांनी मला त्यांच्या रामायण बंगल्यावर बोलवलं होतं की आपण होमिओपॅथीने आणि किंवा या ज्या अलाइड सायन्सेस आहेत, आयुर्वेद आहे, योगशास्त्र आहे, तर या सगळ्यांनी आपण या कठीण परिस्थितीवर कशी मात करू शकतो. तर आमची ती ही चर्चा झाली की आम्ही लोक याच्या कसं यांना सगळ्यांना कसं आपण मदत करू शकतो. तुम्हाला सांगावं असं वाटतं की आजपर्यंत जे होमिओपॅथीमध्ये जे औषध आहे आर्सेनिक अल्बम नावाचं, जे औषध भारत सरकारच्या आयुष डिपार्टमेंटने ते आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की आर्सेनिक अल्बम साठी हे मेडिसिन जर आपण सलग 3 दिवस रोज सकाळी 5 गोळ्या जर घेतल्या तर तुमची इम्युनिटी त्या कोविड सारख्या आजाराला फाईट करण्यासाठी तयार होते. सगळ्यांना एकच आहे की हे जे जेन्युइन मेडिसिन आहे हे तुमच्या नजीकच्या कुठल्याही होमिओपॅथिकच्या डॉक्टरकडून घ्या. ते औषध सगळीकडे बाजारात उपलब्ध आहे, त्याचा जेन्युइननेस माहिती नाहीये, म्हणून त्याचा उपयोग होणार नाहीये, तो कुठल्याही होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून घ्या. सो या औषधाने काय होतं की ह्या औषधाने तुम्हाला या आजाराचं प्रिव्हेंशन करता येतं, म्हणजे प्रतिबंध करता येतो. हा प्रतिबंध कसा होतो तर आपल्याला ह्या आजाराला फाईट करण्याची जी इम्युनिटी आहे ती या औषधामुळे डेव्हलप होत असते. सो माझी नागरिकांना ही विनंती आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतो आपण, त्या अनुषंगाने तुम्ही हे औषध तुमच्या नजीकच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडून घ्या आणि यावर ह्या आजारापासून तुम्ही बाहेर राहा. खरं तर आज मी आतापर्यंत 1.5 लाख फॅमिलीजला माझ्या 5 ब्रांचेस मधून मोफत हे औषध वाटलेलं आहे आणि अजूनही मी ते वाटतच आहे. त्याचं कारण असे आहे की लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. दुसरी गोष्ट, आजपर्यंत माझ्याकडे 500 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण ट्रीटमेंट घेऊन बरे झालेले आहेत. आज सुद्धा 100 माझ्याकडे अंडर ट्रीटमेंटला आहेत. याच्यामध्ये माझा निष्कर्ष असा निघालेला आहे 98% पेशंटला मी घरी राहूनच ट्रीट केलेला आहे. याच्यामध्ये 70%च्या वर पेशंट अशी आहे की त्यांनी फक्त आणि फक्त होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेली आहे. म्हणजे ताप सुद्धा आला तर त्यांनी साधी प्रोटीन पण घेतलेली नाहीये. याच्यात मला आनंदाने सांगावं असं वाटतं की यामध्ये 75+ एज कोमॉर्बिडिटी फॅक्टर्स जसे डायबिटीज, बीपी असून सुद्धा होमिओपॅथीने ही लोक घरी बरी झालेली आहेत. डेफिनेटली सर, तुम्ही जे म्हणताय ते की वेगवेगळ्या पॅथीज मध्ये सुद्धा याचे उपचार किंवा याचं प्रिव्हेन्शनचं मॉड्यूल खूप मोठं आहे.
मागच्या आठवड्यात आम्ही काही आयुर्वेदिक तज्ञांशी बोलत होतो आणि त्यांचंही असं म्हणणं होतं की आपण जर का थोडी बेसिक काळजी घेतली आणि आपल्या शरीराकडे आपल्या आहार विहाराकडे आपण जर का नीट लक्ष दिलं तरी सुद्धा आपण बऱ्याचशा प्रमाणात याच्यामध्ये इम्युनिटी बिल्ड करू शकतो. आणि आपण जे म्हणताय आता जे आर्सेनिक अल्बन या औषधाचा आपण उल्लेख केला तर डेफिनेटली की जसं आयुष मंत्रालयाने पण सांगितलेलं आहे की हे औषध घेऊन तुमची इम्युनिटी वाढवायचा आणि त्या कोरोनाचा चांगला सामना करायचा सुद्धा ताकद आपल्यात मिळू शकते. या सगळ्या परिस्थितीकडे बघताना सर एक मिनिट या सगळ्या परिस्थितीकडे बघताना आपण जे त्रिसूत्री सतत एक वर्षभरापासून लोकांना सांगत आलेलो आहोत वी डोंट वॉन्ट टू प्ले द ब्लेम गेम हे मला नाही करायचं आहे की शासन चुकतंय का लोक चुकताय पण जी त्रिसूत्री आहे की मास्क घाला अंतर पाळा आणि हात धुवा तर या त्रिसूत्रीमध्ये काय अशी जादू आहे की जी वारंवार आपण सगळ्यांना सांगतोय डॉक्टर काय सांगाल गोंगडे सर तुम्ही की ही त्रिसूत्री पाळणं का गरजेचं आहे. येस हा डिसीज हा हायली कॉन्टॅजियस आहे आणि हा डिसीजचा जो रूट ऑफ एंट्री आहे तो नोझोफॅरिंग्स आहे म्हणजे एकतर नाकातून आणि तोंडातूनच हा डिसीज जो आहे हा याची रूट ऑफ एंट्री हीच आहे. तो म्हणून नाकावर मास्क वापरणं तेवढंच कंपल्सरी गरजेचं आहे. ठीक आहे तसंच समजा जो कोणी शिंकला असेल कोणी थुकला असेल किंवा खोकला येत असेल तर आपल्या घशातून किंवा नाकातून जे काही ड्रॉपलेट्स येतात ते ड्रॉपलेट्स कुठल्याही सर्फेसला जर पडले किंवा आपल्या अंगावर किंवा हातावर वगैरे पडले तर ते ड्रॉपलेट आपल्या आपण नेहमी नाकाला हाताला तोंडाला आपण हात लावतो तर ते आपल्या नजोफॅरिंग सुटते ते आत जाऊ शकतात. सो म्हणून मास्क वापरणं खूप कंपल्सरी आहे. सेकंड थिंग कंटिन्युअसली हँड सॅनिटाईज करणं त्याच्यासाठीच गरजेचं आहे की जर कुठल्या सर्फेसला तुमचा टच झाला जिथे कुठे तो व्हायरस असेल तो व्हायरस आपण सॅनिटाईज केला किंवा हात साबणाने जर 20 सेकंद कंटिन्यू धुतले तर तो व्हायरस तिथून तो डेड होतो. आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग. सो डिस्टन्सिंग याच्यासाठीच पाळायचं आहे कमीत कमी 3.5 फूट म्हणजे 1 मीटर की जरी कोणी शिंकलं कोणी खोकला आला त्याचं जे काही ड्रॉपलेटचं जे इन्फेक्शन आहे ते आपल्यापर्यंत येणार नाही. सो म्हणून ह्या त्रिसूत्रीचं जे काही आपल्याला पालन करायचं आहे WHO आणि आपल्या भारत सरकारने जे काही आपल्याला नियम सांगितलेले आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही प्लीज याचं पालन करा आणि या आजारापासून तुम्ही लांबच राहा. डेफिनेटली सर गाडेकर मॅडम मी आपल्याला असं विचारेल की मध्यंतरी मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी देखील असं म्हटलं होतं की आपण सोयी सुविधा वाढवू शकतो पण आपण डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ हा अचानकपणे वाढवू शकणार नाही तो आणायचा कुठून. आज नाशिकची परिस्थिती आहे की आपण कोविड सेंटर्स उघडतो आहोत आपण अनेक हॉस्टेल्स अनेक जागा या पेशंटसाठी उपलब्ध करून देतो पण खरा प्रश्न आहे तो आहे या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफचा. ही यंत्रणा कितपत पुरणारे आपल्याकडे आहे ती अपुरी पडेल का आणि मला असं भीतीची वाटते की आपल्या फ्रंटलाइनर्सची म्हणजे डॉक्टर्स नर्सेस वॉर्ड बॉईज या ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर्स सगळा मेडिक स्टाफ यांचं कुठे बर्नआउट स्टेजला हे जातील का आणि मग सिस्टम कोलॅप्स झाली तर आपण काय करणार आहोत याच्यावर काही IMA विचार करते का. हो ह्याच्यावर असं आहे की आता बर्नआउट स्टेज आता ऍक्च्युली रीच झालेली आहे म्हणजे जवळजवळ फिजिशियन्स कमीत कमी 14 ते 16 तास कमीत कमी म्हणते वर्क करतात कोविड सेंटर्सला त्यांचा बर्नआउट होतोय निश्चितच. त्यांना ऍक्च्युली कसं त्यांना रिकव्हरीला पण रेस्ट हा एक रिकव्हरीचा एक पार्ट आहे ते मिळणं पण गरजेचं आहे. तर रोटेशन वाईज ड्युटीज चालू आहेत स्टाफचे पण रोटेशन वाईज ड्युटीज चालू आहेत. आणि कसं आहे की रुग्णसंख्या आपल्या भारतात पूर्वीपासूनच डॉक्टर पेशंट रेशियो हा कधीच मेंटेन झालेला नाहीये तर तो डॉक्टर पेशंट रेशियो आता ती जी गॅप आहे ती तर आता प्रचंड मोठी झालेली आहे. हो आणि आता इवन आता नुसतं अॅलोपॅथी नाही तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स पण आता कोविड सेंटर्समध्ये रिक्रूट करून त्यांनाही ते रोल्स दिलेले आहेत ते रोल्स ते प्ले करतायत. पण आता या स्टेजला जसं पॅन्डेमिक वाढत चाललेलं आहे रिक्वायरमेंट वाढतीये तर आपण प्रायव्हेटचे जसं मागच्या फर्स्ट वेव्हला आपण प्रायव्हेट मधले डॉक्टर्सना गव्हर्नमेंट सेंटर्सवरती रोटेशन ड्युटीज लावले होते IMA थ्रू त्याच पद्धतीने यावेळेला पण असा प्रयत्न करण्यात येईल. जशी रिक्वायरमेंट वाढेल गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट वाढेल कॉर्पोरेशनची रिक्वायरमेंट वाढेल. बेसिकली आता सध्या पाहता तर 80% कोविड ट्रीटमेंट आहे एक रफ फिगर आहे की 80% पेशंट प्रायव्हेटमध्ये आहेत 20% कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट सेंटर्समध्ये आहेत. तर सध्या ते आता मॅनेज होत आहे पण एका पॉइंटला असं आहे की तुमचे डॉक्टर्स तुम्ही जरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असो दे आर लिमिटेड.
आता त्याच्या त्याच्या पलीकडे जाऊन हे झालंय की आता पण मेडिकल स्टुडंट्सला पण आपण कोविड मध्ये जे आहे पीजी स्टुडंट्स आहेत मेडिकल स्टुडंट्स आहेत इंटर्न्स आहेत त्यांना आपण कोविडच्या ड्युटीज लावतोय बट दीज ऑल आर लिमिटेड सोर्सेस अँड द पॅन्डेमिक अँड द पॉप्युलेशन इज ऍट अ राईज ते खूपच जास्ती प्रमाणात वाढत चाललेलं आहे तर तो डेफिनेटली त्याचा इफेक्ट हेल्थ केअर सिस्टमवर होणारच आहे त्याचा कसं आहे वर्किंग आवर्स वाढवले पण इट इज नॉट द सोल्युशन रिप्लेसमेंट देऊन सुद्धा देर इज अ लिमिट म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच आता नाही म्हटलं तरी आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत तरी आपल्या परीने प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपल्या परीने प्रत्येक डॉक्टर आपल्या परीने मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न करतोय पण आता हे जेव्हा आपण आमच्या लेवलला आम्ही आयएमए आहे डॉक्टर्स आहेत प्रत्येक जण आपल्या लेवलला जेव्हा करत असतो ही सगळी प्रयत्न तर असं आमचं आव्हान आहे आम्ही नाव वी आर गोईंग आउट टू रीच टू द पब्लिक की आता तुम्हीच प्रिकॉशन्स घ्या जसं गव्हर्नमेंटने आधी केलं की मेरी जिम्मेदारी मेरा परिवार मेरी जिम्मेदारी आता मैं खुद जिम्मेदार आता असं झालंय की तुम्ही तुमची जबाबदारी घ्या आणि तुम्ही इन्फेक्शन होऊ देऊ नका कारण जे ऑलरेडी इन्फेक्टेड आहे त्यांना ट्रीटमेंट मिळत नाहीये तर आणखी नवीन केसेस आता आपल्याला नको आहेत तर ते आता कुठे रोखता येईल तिथे आम्ही हा जो तुम्ही उल्लेख केला की मी जबाबदार आणि माझी जबाबदारी निवेदिता मॅडम याच बाबत मी तुम्हाला विचारेल की जेव्हा आपण म्हणतोय की माझं कुटुंब माझी जबाबदारी किंवा मी जबाबदार म्हणून आता जी मोहीम आपण राबवतोय लोकांना काय आव्हान कराल तुम्ही का काळजी घ्याल म्हणून सांगाल आणि कशी काळजी घ्याल असं मी ह्या प्रश्नाचं उत्तर देते पण त्याच्या अगोदर मला जो हॉस्पिटलच्या स्टाफ बद्दल आता बोलणं झालं की तो खूप बर्नआउट होतोय म्हणजे मी जे स्वतः जेव्हा ऍडमिट होते तेव्हा मी हे सगळं पॅरामेडिक स्टाफ सिस्टर्स यांचं सगळं ऑब्झर्वेशन केलं आणि अनेक हॉस्पिटलच्या जो पॅरामेडिक स्टाफ आहे सिस्टर्स नर्सेस वॉर्ड बॉईज ते इतकं काही जास्त काम करतात आणि तीही माणसं आहेत त्यांचे स्वतःचे कुटुंब आहेत तर त्यांना आणि तुम्ही बघितलं तर हे बरेचसे स्टाफ अनेक हॉस्पिटलमधून रेसिग्नेशन देत आहेत ते त्यांची कामं सोडत आहेत आणि हा आता मोठा प्रश्न निर्माण होणार आहे की पॅरामेडिक स्टाफ नाहीच आहे राहणार नाहीये म्हणजे जवळजवळ आता निम्म्या पटीने तो सगळीकडे कमी होत आहे असं मला आता विचार हा की तुम्ही काय आव्हान कराल सगळ्या सोसायटीला समाजातल्या लोकांना की हे कोविड इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण बघतोय की हे गेल्या एक वर्षापासून सगळं आहे आणि पॅन्डेमिक आहे खूप लोकांना झालं पण कोविड बरेच लोक मृत्यूमुखी पण पडले आणि खूप लोक बरेही झाले आणि मध्यंतरीच्या काळात थोडस असं वाटलं की हे इन्फेक्शन कमी होत आहे आणि मग आपले लोक लगेचच उत्सव साजरे करायला लागले जिथे 50 संख्या होती तेथे लग्नाला हजार हजार लोक विदाऊट मास्क दिसायला लागले आणि लोक अगदी सगळं विसरून हे सगळं पूर्ववत लाईव्ह झाल्यासारखं जगायला लागले आणि त्याच्याचमुळे हे सगळं कोविड इन्फेक्शन झालंय तर माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे म्हणजे पब्लिकला की स्वतःची काळजी घ्या कारण आता खरोखर स्वतःच्या सर्व्हायवलचा प्रश्न आहे म्हणजे आपण किती जगू शकतो त्याच्यासाठी प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे म्हणजे बेसिक प्रिकॉशन्स हात धुणे सॅनिटायझर मास्क डिस्टन्स हे ते 100% करायचं आहे शिवाय वॅक्सिनेशन घ्यायचं आहे स्वतःला दूर ठेवायचं आहे सगळ्या इन्फेक्शन पासून आणि त्याचबरोबर आपल्याला असं काही झालं तर बरेच लोक घाबरून जातात की तापाला नको कोविड होईल तर असं काही असेल तर तुमच्या डॉक्टरला त्यांनी लगेच दाखवायला पाहिजे कारण खूप वेळेला असं होतं की इन्फेक्शन होतं आणि डॉक्टरला कन्सल्टच करत नाही स्वतः गोळ्या घेऊन ते इन्फेक्शन स्वतःच आणि त्या काळामध्ये ते इन्फेक्शन खूप वाढतं आणि पेशंटचा स्कोर इमिडिएटली त्यांच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे स्वतःचं टेस्टिंग केलं पाहिजे डेफिनेटली हॅलो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तुमचा आवाज थोडासा कट होतोय पण व्हॉट यू से इज व्हेरी करेक्ट डॉक्टर गोंगडे मी तुम्हाला असा प्रश्न आता शेवटचा असा विचारते की एकंदरीत हे सगळं आपण जे बोलतोय की बेड अवेलेबिलिटी औषधं इम्युनिटी बिल्डिंग हे सगळं ठीक आहे पण कुठेतरी या सगळ्याचा माणसाच्या मानसिकतेवर पण खूप मोठा परिणाम होतो की मानसिकता कशी सांभाळावी असं तुम्ही आव्हान कराल आहे खरंच खूप छान प्रश्न विचारलाय ऍक्च्युली खर तर हा आजार एक सर्दी खोकल्यासारखा आजार आहे याची भीती अजिबात बाळगू नका म्हणजे जे आपण ऐकत आहात किंवा जे पाहत आहात त्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्यांची जे काही काळजी घेण्याची जी गोष्ट आहे ती काळजी घ्या आणि जरी तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असतील जरी तुम्ही कोविड रुग्ण झाला असाल
तर काळजी करू नका, तुम्ही 100% बरे व्हाल याची खात्री बाळगा. आज होतं काय की या भीतीमुळे लोक शरीराविरा पळत सुटत आहेत. म्हणजे माझ्याकडे काही पेशंट असे आहेत की त्यांना सांगतोय की काही तपासणी करायची गरज नाहीये, तुमची तुम्हाला काही कोविडची लक्षणं वाटत नाहीये, तरी सुद्धा ते स्वतः सीबीसी सीआरपी आरटीपीसीआर सगळं करून येतात. काहींना मी फक्त सीबीसी सीआरपी करायला लावलं, जस्ट बघूया आपण काय येते, अशी लोक डायरेक्ट एचआरसीटी स्कॅन करून येतात. सो खरं मला नागरिकांना हे सांगायचं आहे की तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही अजिबात धावपळ करू नका. तुम्हाला तुमच्या कन्सल्टंट डॉक्टरांनी जर काही सांगितलं तपासण्याचं तर योग्य तपासण्या त्याच्या वेळेला करा आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही घरी राहूनच तुम्ही बरे होऊ शकता. सो सगळ्यात प्रामुख्याने मला मुद्दा हा सांगायचा की भीतीने काय होतं माहितीये, की भीतीने हे होतं की तुमचा जास्तीत जास्त ब्लड सप्लाय हा लंग्स कडे जातो, अननेसेसरीली तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि भीतीनेच तुम्ही जास्तीत जास्त घाबरून या आजाराला अजून तुम्ही कवटाळून घेता. सो भीती अजिबात ठेवू नका, तुम्ही 100% बरे होणार आहात. आमचा अनुभव असा सांगतोय माझ्याकडच्या पेशंटचा, मी दिलेल्या ट्रीटमेंटचा 500 वर जी आपण बरी केली आहे, 98% लोक मी घरी राहून बरी केलेली आहेत. 98% फक्त 2% लोकांना गरज पडली हॉस्पिटलची. जर ह्या सगळ्या लोकांनी जर हे पाळलं तर मला असं वाटत नाही की त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडेल किंवा ऍडमिट व्हायची गरज पडेल. आणि खरोखर ज्या व्यक्तींना ऍडमिट होण्याची गरज आहे ना त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड सुद्धा मिळेल. जो एचआरसीटीचा स्कोर आहे मॅडम तो 5 किंवा 7 असेल तरी सुद्धा लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत आहेत. काही गरज नसते, जो माइल्ड प्रकारचा जो काही हा कोविड आहे तो घरी राहून आपण मॅनेज करू शकतो. घरी राहून होमिओपॅथिक औषधं असतील, आयुर्वेद असतील किंवा तुमच्या जवळच्या जे काही डॉक्टरने दिलेली औषधं असतील, ती आज पॅथी मॅटर करत नाहीये. आज मॅटर करतंय पेशंटला री, तो पेशंटचं काउन्सिलिंग आमच्या आपल्यासाठी चांगल्या डॉक्टरने जर केलं तर या भीतीपासून त्यांना दूर ठेवू शकतो आणि ते घरी राहून बरे होऊ शकतात. दाडेकर मॅडम, तुम्हाला मी असं विचारेल की इतर वेळेस पण आपण असं म्हणत असतो की व्हॉट इज इम्पॉर्टंट टू ट्रीट अ पेशंट इज द डॉक्टर पेशंट रिलेशनशिप. या सगळ्या कोविडच्या काळामध्ये डॉक्टर वरती असलेला विश्वास हा किती महत्वाचा आहे आणि हे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप कसं असावं? महत्वाचा आहेच हा मुळात. डॉक्टर पेशंट कुठल्याही ट्रीटमेंटसाठी द ट्रस्ट फॅक्टर प्लेज अ मेजर रोल. कुठलाही रुग्ण हा बऱ्याच वेळेला सायकोलॉजिकल डॉक्टर वर ट्रस्ट असेल आणि डॉक्टरने जर त्याला कॉन्फिडन्स दिला की तू बरा होशील, त्याच्यानेच अर्धा बरा होत असतो. तर हा डॉक्टर पेशंट रिलेशनशिप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन एनी प्रोफेशन. आपल्या आमच्या प्रोफेशनमध्ये तर मुळात ते आहेच, कारण त्याचा बराचसा इफेक्ट औषधं नाही दिलं तरी आपण म्हणतो ना शब्दांनी बरा होतो, त्या पद्धतीने होत असतो. कोविड काळामध्ये पण बऱ्याच अंशी डॉक्टर स्टाफ सगळे पेशंटला धीर देत असले की त्या पेशंटलाही बरं वाटतं आणि त्याचा रिकव्हरी टाइम पण इम्प्रूव्ह होतो. तर आता हा पेशंट रिलेशनशिप मध्ये आता प्रश्न असा झालेला आहे की प्रत्येक डॉक्टर प्रत्येक पेशंटला तितका वेळ देऊ शकत नाहीये. तो आता तो आहे. पण आता ह्याच्यात एक पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की आता व्हिडिओ कन्सल्टेशन सुरू केलेले आहेत. तर व्हिडिओ कन्सल्टेशन द्वारा बरेच पेशंट घरी बसून डॉक्टरांना अप्रोच करू शकतात आणि त्यांचं जे हे जे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. हॉस्पिटलाइज झाल्यावरती मात्र त्याचे काही लिमिटेशन असतात. प्रत्येक पेशंटला मात्र जसं आपण केबिन मध्ये बसून ओपीडीमध्ये बसून जितका वेळ देतो तेवढा आपण देऊ शकत नाही. पण मात्र व्हिडिओ कॉलिंग आहे त्याच्याने पेशंट डायरेक्टली जरी नाही आला तरी आपण ते तो जो फॅक्टर आहे वी कॅन ऑलवेज वर्क ऑन इट. दुसरं म्हणजे आता आपल्याला होम क्वारंटाईनच्या गाईडलाईन्स पण आलेल्या आहेत. तर बऱ्याच रुग्णांनी ते जर वाचले आणि ते फॉलो केले आणि त्यांच्या डॉक्टरच्या संपर्कात राहिले कंटिन्युअसली तर बरेचसे पेशंट्स आहेत ते घरी बरे होऊ शकतात. आणि पेशंटने मुळात घाबरून जायचं कारणच नाही. सगळ्या गोष्टी सगळ्या सोयी आहेत, सगळं सायंटिफिक नॉलेज झालेलं आहे वर्षभरात. सगळ्यांचा मुळात पाहिलं तर प्रत्येक पेशंटचाही अभ्यास झालेला आहे कोविडवरती. तर हे सगळं जर फॉलो केलं नित्य नियमाने आणि डॉक्टरवर विश्वास ठेवला तर निश्चितच पेशंट्सला ट्रीटमेंट घेणं किंवा बरं होण्यामध्ये मदत होईल. आणि जसं मॅडम तुम्ही म्हणताय की गाईडलाईन्स आलेल्या आहेत होम क्वारंटाईनच्या, ज्या लोकांना घरी ही सुविधा नाही आहे, कारण की असे अनेक आपल्याकडचे लोक आहेत की जे एकेका खोल्यांमध्ये राहतात, दोन दोन खोल्यांमध्ये अनेक सदस्यांबरोबर राहतात आणि तिथं आयसोलेशन शक्य नाही, तर अशांसाठी सुद्धा शासनाने कोविड सेंटर्स उभारलेले आहेत की जिथे कोविड केअर सेंटर्समध्ये तुम्ही दाखल होऊन तिथे तुम्ही सगळी मुफ्त मध्ये तुमची सोय करताय शासन आणि तिथे सुद्धा जाऊन तुम्ही हे 5 दिवस 7 दिवस जो काही क्वारंटाईन पिरियड आहे तो तुम्ही काढू शकता. तर त्याचा सुद्धा विचार लोकांनी जरूर विचार करा. हे आणि ह्याच्यामध्ये
राईट. ह्याच्यात हे सांगायचं आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंट कोविड आपण डायग्नोज हो म्हणूनच ते टाळतायत की आपण आपल्याला कोविड डायग्नोस झालं की टाळतात. पण कोविड डायग्नोज झाल्यानंतर त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. अर्ली डायग्नोसिस अर्ली ट्रीटमेंट विल सेव्ह लाईव्ह आणि बेसिकली अर्ली डायग्नोसिस विल ऑल्सो प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. तर नुसतंच मी कोविड टेस्ट फक्त करत का नाहीये कारण मला जर कोविड झालं तर मला आयसोलेशन मध्ये राहावं लागेल. हा मग पुढचं काय होणार किंवा माझ्या बिल्डिंगच्या बाहेर बोर्ड लागेल ह्या सगळ्या भीतीनेच पेशंट बऱ्याच वेळेला कोविड टेस्टिंग करत नाही आणि इतर टेस्टिंग करत बसतात किंवा डायरेक्टली बरेचसे पेशंट सिटी स्कॅन करून येतात. तर हे सगळं चुकीचं आहे आणि नुसतंच पेशंटने काय होतं की प्रसार पण तेवढ्या पिरियड मध्ये पेशंट ऑलरेडी प्रसार करून कंटेजियस असल्यामुळे ते स्प्रेड आउट झालेलं असतं तोपर्यंत. आणि बाय द टाइम पेशंट इज ऑलरेडी लेट फॉर द ट्रीटमेंट आणि त्याने ऑलरेडी स्प्रेड केलेलं असतं आणि मग आता आता या क्षणाला जर पाहिलं तर बेड्स ही अवेलेबिलिटी पण आहे. इट हॅज बिकम अ मेजर इशू. तर मग इट अर्ली डायग्नोसिस अँड अर्ली ट्रीटमेंट इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ह्या पॅन्डेमिक मध्ये जर आपण कन्सिडर केलं तर ह्या सगळ्या आपण जे नंतर हा तर प्रोसेस नंतर येतो बेड मिळत नाही इंजेक्शन मिळत नाही पण हा जो सुरुवातीचा आहे की तुम्ही कॉन्शियसली अवेअर राहा आणि तुम्हाला जर सिम्पटम्स वाटतायत आणि तुम्हाला कुठेही थोडं वाटतोय डाऊट की असू शकतं तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. डायरेक्ट नाही भेटू शकला तर व्हिडिओ कॉल करा. गेट युअर सेल्फ डायग्नोस्ड आणि त्या पद्धतीने डॉक्टर विल काउन्सिल यू अँड ही विल ट्रीट यू. निवेदिता मॅडम या प्रोग्रामच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात की जेव्हा आपण म्हणतोय की देर आर सुपर स्प्रेडर्स आणि खूप सारे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत की आपल्याला कळतही नाही आपल्या शेजारी उभा असलेला कदाचित त्या व्यक्तीला स्वतः सुद्धा माहिती नाहीये की मी कॅरियर आहे. अशा सिनारिओ मध्ये लोकांनी पब्लिक कॉन्टॅक्ट अवॉइड करणं शक्यतो घरी राहणं घरून काम करणं हे किती गरजेचं आहे. तुम्ही मेडिकल प्रोफेशन मध्ये आहात तुम्ही पेशंट्सना बघताय तुम्ही त्यांच्या नातेवाईकांची धावपळ बघताय आणि तुम्ही डॉक्टर्सचं सुद्धा बर्नआउट एक्सपिरियन्स करताय ऍज अ डॉक्टर. काय सांगाल लोकांना की का घरात राहा. जिथे शक्य आहे तिथून तिथे तर घरूनच काम करायला पाहिजे वर्क फ्रॉम द होम. पण खूप वेळेला म्हणजे आम्ही डॉक्टर्स तर वी कॅनॉट वर्क फ्रॉम होम. आता प्रत्येकाने असं समजायला पाहिजे की हा दुसरी जी काही व्यक्ती आहे ती स्प्रेड करू शकते ती असिम्प्टोमॅटिक व्यक्ती असू शकते त्याच्यामुळे प्रत्येकाने ती काळजी घेणं खूपच आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती ही कोविड आहे असं म्हणूनच तिला ट्रीट केलं पाहिजे आणि आपण आपला स्वतःचा कोविड पासून बचाव केला पाहिजे हेच एक त्याला उत्तर आहे. डेफिनेटली म्हणजे आपल्याला माहिती नाहीये परिस्थिती बाहेर खूप बिकट आहे आणि आपला बचाव आपण करू. आपला बचाव केला तर आपल्या घरच्यांचा करू आणि कदाचित आपल्या आजूबाजूच्या समाजाचा पण आपण करू शकतो. श्रोत्या परिस्थिती खूप गंभीर आहे हे तुम्ही जाणून आहात. आम्ही रोज देशदूतच्या पानांमधनं तुम्हाला सगळी सत्य परिस्थिती समोर आणतोय. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं वारंवार तुम्हाला ज्या घटना घडतायत ते घडतोय. इच्छा एवढीच आहे की तुमच्यापर्यंत हे काही पोहोचू नये. या सगळ्यातनं तुम्ही प्रत्येक जण वाचावं आणि आपलं आयुष्य हे चांगलं जगावं. त्यासाठी म्हणून जे काही नियमावली आखली आहे ज्या काही काळजी घ्यायची जे काही प्रोटोकॉल आहेत इम्युनिटी ज्या पद्धतीने बिल्ड करायची वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे वेगवेगळ्या पॅकेजचे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्याचा वापर करा. आणि मुळात फक्त आपण म्हणतोय आजकाल टेक केअर काळजी घ्या तर ते बोलण्यासाठी नाही तर खरोखरीच ती अंमलात आणा आणि काळजी घ्या सगळ्यांची स्वतःची काळजी घ्या. मी जबाबदार हेच खरं. तुम्ही सगळेजण या कट्ट्यात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद.